बेस्ट ऑफ संजय नॅशनल पार्क व्ह्यू बघा फक्त. आणि या बघा, इथे मोठमोठ्या केव्ह्ज आहेत. बघा हा इतका फेमस वॉटरफॉल आहे. तर आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा. सो नक्कीच व्हिजिट करा. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि इकडे आपल्या बरोबर आहे प्रणेश आणि शनाया. आणि आता आपण चाललो होते आपल्या बोरिवलीच्या नॅशनल पार्कला, एक छोटीशी ट्रीप. ओके, आता हे आले आहेत राजस्थानला गेले, तर आता यांना घेऊन जाऊया आपण नॅशनल पार्कला. बघूया चालू आहे की काय, कारण आज उपनगरामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. तर गेलो तर आपण कांदेरी केव्जला जाऊ, नाहीतर मग आपण आपलं नॅशनल पार्क आहे जवळजवळ, तर तेच एक्सप्लोअर करू. लेट सी. तर आता प्रेरणा, दोन्ही प्रेरणांची वाट बघतोय, तर दोघी आल्या तर मग आपण निघूया. रेडी प्रणेश? रेडी? या बॉस, एव्हरीबडी इज रेडी, लेट्स गो. आणि या बघा, शनायाची मस्तपैकी हेअरस्टाईल केली आहे मामीने. ओके बघा, व्हेरी गुड पोनी, सगळी प्रॉपर बांधलेले आहेत. ओके, आणि मस्तपैकी पिन लावलेलं आहे. आता दोन्ही प्रेरणांची वाट बघतोय. निघायचं होतं सकाळी 10 वाजता, आता वाजले 12:15, कधीपर्यंत पोहोचतो? होपसो नॅशनल पार्क उघडं असेल आज. पावसामुळे बंद झालं तर प्रॉब्लेम होते, मग आपला प्लॅन आउट ऑफ इट. यस, आर यू रेडी? अँड दिस इज अ मॉन्स्टर, नॉट मॉन्स्टर, व्हॉट वॉज दॅट? स्पायडर? स्पायडर वरती वरती चढतो, समजलं? आणि इकडे आलेल्या आहेत दोन्ही प्रेरणा. बघा रेडी आहेत, असं वाटतं की ट्रेकिंगला चालल्यात, पण ट्रेकिंग म्हणजे वॉकिंग इज ट्रेकिंग नाउ डेज, बरोबर ना? ओके, तर चला आता पटापट रिक्षा पकडूया. येस, आणि आता मी निघालो आहे, ते रिक्षानेच निघालो आहे. बघा, ते नाही स्टँडिंग, प्राणीच्याकडे बसलेला आहे आणि मस्तपैकी चाललो आहे. रिक्षाने चाललो आहे, कारण तुम्हाला माहिती आहे नॅशनल पार्कला कधी कधी पार्किंगचे इश्यू होतात, कारण खूप गर्दी असेल तर. पण आज शुक्रवार आहे, आम्ही मुद्दाहून शुक्रवारी जातो आहे, जास्त गर्दी नसू दे म्हणून, बट यू नेव्हर नो. तर त्याच्यापेक्षा आमच्याकडून काय जवळच नॅशनल पार्क, तर पटापट रिक्षाने पोहोचून जाऊ आम्ही. चलो नॅशनल पार्क. हो, फायनली आपण पोहोचलो होते आपल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीला. सो आहे चालू. ते बघा, तिकडे तिकडे वगैरे काढतात, सगळे वॉक करत आतमध्ये चाललेले आहेत. आता आपण जरा रिक्षाचे पैसे देऊया आणि मग टीमला घेऊया, आपण आतमध्ये जाऊया. सो बघा, एंट्री तिकीट काढलेली आहे, 94 रुपये फुल तिकीट आहे. तर आमचे 3 फुल आणि 1 हाफ, कारण प्रणेश मोर देन 5 इयर्स आहे. 5 to 12 हाफ आहे आणि 5 खालती नो एंट्री, म्हणजे 5 खाली तिकीटची गरज नाही आहे. तर आमच्या तिकीट झाल्या 332 रुपये झाले सगळे मिळून. आणि ते जसं तुम्ही एंटर कराल तर तिकडे तुम्हाला बघा, तिकडे त्या सफारीच्या बसेस आहेत, नंतर तुम्हाला इकडे 4 व्हीलर पण मिळतात, तर त्याच्यामध्ये बसून तुम्ही कांदेरी केव्जला जाऊ शकता. पण त्याच्यापेक्षा बेस्ट म्हणजे तुम्हाला इथे डायरेक्ट बसचीच व्यवस्था आहे. ओके, तर आपली बेस्ट आहे, तर बेस्ट आहे. ओके, तर बेस्टमध्ये बसून आपण मस्तपैकी जाऊ शकतो कांदेरी केव्जला. आणि बाकी ते इथे तर आपण जसं तुम्ही चालत पण फिरू शकता, सगळे जे पिंजरे आहे तर तुम्ही ते बघू शकता, किंवा मस्त वातावरण आहे, सो वॉक करायला तुम्ही येऊ शकता. तर आता आपण बघूया कांदेरी केव्जला जायचं. बस तिकीट, बसला आत्ताच बस गेली वाटतं थोडे, पण काय मस्त वातावरण आहे बघा नॅशनल पार्कला. सो मुंबईत आहेत तर नक्की या फिरायला, छान वाटतं. सो लेट्स वेट. हे, आय एम ऑल्सो कमिंग, आय एम ऑल्सो कमिंग. आणि जर तुम्ही वीकडेजमध्ये आलात ना, तर तुम्हाला इथे सायकल रेंटवरती पण मिळून जाते. आणि वीकडेजमध्ये आलात तर वीकेंडला आधीच सगळ्या सायकल पटापट घेतल्या जातात. ओके, सो तू एक आहे. सो आता बघायला आलो, बसला बराच वेळ लागतो. सो वीकडेजला त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते, वीकेंडला त्या फ्रिक्वेन्सी जास्त असते. आता इथे या प्रायव्हेट गाड्या असतात, ते पर सीट घेऊन जातात. सो बघूया, बस नाही आली तर या प्रायव्हेट कारने जावं लागेल पर सीट देऊन, पण ती भरली पण पाहिजे कारण वाट बघावी लागते ना. सो वेगळेजमध्ये आला तरी बऱ्यापैकी गर्दी असते हे बघा. आणि आता मी 3 फुल 2 हाफ तिकीट काढले आहेत, 50 रुपये झाले आमचे. आणि आता मी कांदेरी केव्जला निघालेलो आहोत, पण गर्दी बघा. आणि सगळे कॉलेज स्टुडंट आहेत मेजर. सो बघा, आता आपण आलो आहोत नॅशनल पार्क कांदेरी केव्ज. आपली बेस्ट बसने उतरलो आहे आणि आता पुढे जाऊया. आणि इकडे उतरल्या उतरल्या सगळे टेम्पटेशन जॉईंट्स आहेत हे बघा, पेरू म्हणा तिकडे, चणा म्हणा, हे बघा मस्त आहे खायला सगळं. आणि हे बघा, सो या आता पुढे जाऊन परत तिकीट काढायची आणि मग वरती जाऊया. आणि आता आल्याला आधी खायला सुरुवात झाली आहे इकडे. मस्तपैकी चणे घेतल्यात, चण्याने घेतलं आहे ते वॉटरमेलन म्हणजे कलिंगड आणि लिंबू सरबत. सगळं आता आधी खाऊन घेऊया, भूक लागली आम्हाला आधीच. सो मस्तपैकी खाऊन आता आमच्या पुढच्या प्रवासाला आमची सुरुवात होते. ओके बघा, इकडे गाड्या तर तुम्हाला मिळून जातात. सो तुम्हाला बसची वाट बघायची नसेल, तुम्ही पर सीट 50 रुपये देऊन निघू शकता. आणि खाण्याचे इथे बरेच ऑप्शन आहेत बघा ना, इथे कलिंगड पण आहे, जांभूळ आहे, हे बघा इकडे आपली काकडी आहे, पेरू आहे, अरबट सरबट म्हणतात ना ते सगळं आहे. ते घेऊन पण तुम्ही पोट भरू शकता भरपूर दुकानात. आणि इथे मूळ सरबत वगैरे पण तुम्हाला मिळून जातं मस्तपैकी, लिंबू सोडा. हा बघा, मोठमोठे पेरू आहेत छानपैकी. सो चला, फक्त तुम्हाला जरा सांभाळून राहावं लागतं एकाच गोष्टीसाठी, तर ते म्हणजे माकडं. आता प्रेरणा खात होती ना, तर एका माकडाने डायरेक्ट प्रेरणावरती अटॅकच केलं, माझ्या बहिणीवरती. ओके, आणि ते काहीतरी खायचं प्रयत्न करत होते. हो, इथून चढताना पण सांभाळून, कधी पण कुठून पण माकडे येऊ शकतात, फोन पण घेऊन जातात. या वरती चढूया. सो आता आलो त्या कांदेरी केव्जच्या तिकीट घराजवळ आहे बघा. शनाया मस्तपैकी खेळते इकडे आणि माकडं बघा वरती बसले आहेत. तिकीट केंद्र 25 रुपये तिकीट आहे. ओके, तर चला. सो बघा, आतमध्ये एंटर केल्या गेल्या असं मस्तपैकी सगळी छान ग्रीनरी आहे. मल्टीपर्पज हॉल, इंटरप्रिटेशन सेंटर,
कारण बरेचसे फॉरेनर्स पण येतात, कारण हा नुसतं टुरिस्ट स्पॉट नाही आहे तर एक ऐतिहासिक वारसा पण आहे, पण खूप छान मेंटेन केलेला असतं. आणि मला असं वाटतं मुंबईत येणारी माणसं इथे फिरायला तर नक्कीच येतात, आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये तर कंपल्सरी आहे. काय म्हणतं आणि मुंबईत राहणारी पण. सो कोण कोण येऊन गेला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. आय थिंक इथे एक रेस्टॉरंट पण आहे, हे असतं बघा कॅफेटेरिया आणि ड्रिंकिंग वॉटर. सो आता या आपण आता वरती जाऊया कान्हेरी केव्ज. सो कान्हेरी केव्ज छोटासा वॉटरफॉल आहे आणि फोटोग्राफी चालू आहे. बाकी मला वाटतं इथे नेटवर्क आहे, कारण मध्ये नेटवर्क नव्हतं. आता इथे बसले आणि इथे फोटोग्राफी चालू आहे. नाही बघा माकडं, माकडांची धमाल. सो माकडाच माकडं. आणि बेस्ट ऑफ संजय नॅशनल पार्क व्ह्यू बघा फक्त, छान ग्रीनरी आहे अशी. तो बघा तिकडून तो छोटासा रस्ता येतो, तर त्याच रस्त्याने आपण आता इथे आलो आहे. आणि तिकडे हा सगळा कांदिवली बोरिवलीचा एरिया लेझरचा पण दिसतोय, सगळ्या बिल्डिंग्स दिसत आहेत. आणि किती घनदाट असं जंगल आहे बघा, मुंबईमध्येच असं म्हणू शकतो आपण. आणि असे वॉटरफॉल वॉटरफॉल म्हटलं की सगळेजण मस्त डुंबायला येतात. तर ते बघा गणेश शनाया पण आहेत तिथे, सगळेजण मस्तपैकी पाण्यात भिजायला. बरंच पब्लिक आलेलं आहे. तो मुंबईच्या जवळजवळ एकदम सेफ वॉटरफॉलची जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर बघा, बेस्ट ऑफ मुंबई पर्यटन असं म्हणू शकतो आपण. सगळेजण आहेत, एन्जॉय करतात. ते बघा शनाया बघा उभी राहून बघते बेबी. बघा फोटोग्राफी चालू आहे आणि फोटोग्राफर. आणि बघा ना आता भारतीय पुरातत्व विभागाने खूप छान अशी इन्फॉर्मेशन पाट्या वगैरे पण इथे लावलेल्या आहेत आता. तर त्याच्यामध्ये चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे की दुसऱ्या शतकातलं बौद्ध भिक्षूंचं निवासस्थान होतं आणि इथे मोठमोठे हॉल आहेत, ते ब्रह्मलिपीतले शिलालेख आहेत. ओके, सो ही चांगली एक सोय केलेली आहे आता, पण पूर्वी असे नव्हते जेवढं मला आठवतं तेवढं. हा इतना फेमस वॉटरफॉल आहे तर पूर्वी इथे सगळेजण जायचे वगैरे, आता जात नाही तेवढं. तिथून बघा असं पाणी बाहेर येतं, पाणी मग इथून खाली पडतं. बघा सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करतात, बारीच वातावरण आहे. काय म्हणता? सो नक्की या. आणि या बघा इथे मोठमोठ्या केव्ज आहेत. सुरुवातीच्या केव्ज मी तुम्हाला दाखवणार आहे, पण आता मुलं आहेत बरोबर म्हणून त्यांना डायरेक्टली वॉटरफॉलच्या जवळ घेऊन आलो. सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करतात, मस्तच वातावरण आणि तिथे छान हवा पण लागायला लागली. नाही बघा शनायासाठी तर हेच आनंदाचे क्षण आहेत, एवढ्या पाण्यामध्ये तिला जास्त मजा येते. काय काय डग, पाऊस कधीही पडू शकतो. छोटासा पाण्याचा झरा आहे, त्याच्यावरती यांचा वॉटरफॉल झाला. इकडे खेळत बसलं, बाकी सगळं पब्लिक आहे तिथे मस्त म्हणजे एन्जॉय करतात. भरपूर मोठा स्पेस आहे आणि सेक्युरिटी पण असते. ते बघा सेक्युरिटी काका येत आहेत तिकडून. सो बघा या छोट्याशा वॉटरफॉलवरतीच हे सगळे असे खेळत आहेत, मजा करतात. सेक्युरिटी पण आहे इथे, सगळे इथे मस्त म्हणजे वॉटरफॉलमध्ये छान एन्जॉय करतात. मस्त वातावरण आहे. इकडे जाय वेट लक्ष ठेवावं लागतं यांच्यावरती, घसरून पडले ना त्याच्यामुळे. सो बघा दगडी टाकत पाण्यामध्ये, आम्ही एक स्पॉट पकडला इकडे. सो बेस्ट ऑफ व्ह्यू पॉईंट फ्रॉम कान्हेरी केव्ज. बघा मस्त मुंबईच्या मोठमोठ्या उंच बिल्डिंग्स दिसतात आणि तुम्ही बघू शकता तिथेच कुठेतरी प्रणेशने आपली बिल्डिंग पण लोकेट केलेली आहे. आणि विचारत होता की रोड्स असे कवी का आहेत, स्ट्रेट का नाही आहेत. ओके, आणि फिरतोय बघा असं मस्त छान हिरवळ. आणि इथे आल्यावरती मस्त हवा लागते, त्यामुळे असंच बसून राहावं असं वाटतं छानपैकी. मस्त वाटतं ना. सो जरा बिबट्या पण असतो इथे, तर जरा सावधान राहा. आणि संध्याकाळी जेव्हा सिक्युरिटी सांगते तेव्हा बडाबड खाली उतरून जायला नाही का. पण बघा ना का मस्त वातावरण, सगळेजण येऊन बसल्याने वरती पण तुम्ही जाऊ शकता, पण जंगलच आहे. काळे काळे ढग आहेत तर आम्हाला आता पाऊस लागला नाही, थोडा थोडा आला पण छत्री काढली की जायचा. पण बघा काय व्ह्यू आहे मस्त. ओके, सो भारीच वाटतं ना. गणेश वेट. सो बघा खाली खाली जंगल आणि मंकी, माकडं तर काय घाबरतात ना तिकडचे. हा असा व्ह्यू. चला आता खाली उतरायला सुरुवात करूया. आणि आता आपण आलो ते प्रणेशला घेऊन सगळ्यात मोठ्या केव्जमध्ये. कमी आहे बघा, आणि ते स्तूपा पण आहे तुम्हाला माहितीच आहे. सो त्याला जेवढं होतं आहे तेवढं एक्सप्लेन करतो आहे मी. लेट्स सी. सो आता आपण स्तूपाच्या समोर जवळ जाऊ शकत नाही कारण ते ब्लॉक करून ठेवलेलं आहे बघा. सो इको ऐकू शकता तुम्ही. आणि जवळजवळ 1800-2000 वर्षापूर्वीचं हे सगळं कन्स्ट्रक्शन असेल आणि 2000 वर्षानंतर पण आपण इथे आलो आहोत. तर त्याला एक्सप्लेन करत होतो की ॲक्च्युली या सगळ्या मूर्तीच कशा बनल्या आहेत. आणि इकडे भगवान बुद्धांची बघा केवढी मोठी मूर्ती आहे बघा. तर त्याला प्रश्न पडले की आता एक काव कसं केलं, बनवलं कसं त्याने कशाच्या हेल्पने. मस्त भगवान बुद्धांच्या बघा छान मूर्तीच आहेत बघा. सो आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा. सो नक्कीच व्हिजिट करा. पर्यटन स्थळ आहे, तुम्ही फिरायला पण येता, एन्जॉय करायला येत आहे, वॉटरफॉल आहे, मस्त वातावरण आहे. पण या गोष्टी पण नक्कीच व्हिजिट करा. आणि तुमच्या मुलांना घेऊन येत आहे
त्यांना या गोष्टींची आयडिया नक्कीच द्या की आपल्या भारतामध्ये अशी 2000-3000 वर्ष जुनी अशी ठिकाणं आहेत तिथे. आणि खाली आल्यावरती परत एकदा पेटपूजा मस्तपैकी लिंबू सरबत मागवलं. प्रणेश इकडे कॉर्न खातोय. कॉर्न इज गुड प्रणेश. येस बघा बघा आंबे मँगो तर मस्तच लागतात नक्कीच का. येस बघा चिंच बघा कलर बघा. प्रेरणा भरपूर खायची लहानपणी चिंच. आता नाही आता कमी झालं. एकदम दात ऊट चावून चावून खायची एकदम. सो बघा आता इकडे मस्तपैकी चणे पण घेतल्यात परत प्रेरणा. आणि प्रेरणा घेतलीच आहे चिंच घेतली आहे पण एवढी काय खास एवढा खायला नाही मिळणार. भरपूर देतात त्यामुळे एकच घेतली असेल. सो संजय गांधी नॅशनल पार्क वरून आम्ही तर परत आलो. पण आता बाहेर तर धो धो पाऊस पडतोय. आणि असा पाऊस पडायला लागला ना की आठवण येते आपल्या 26 जुलैची. आय होप सो तसा पाऊस परत होणार नाही आणि मुंबईची दाणादाण उडणार नाही. थोडा पाऊस तर होतच राहणार, थोडा विस्कळीत होत राहणार सगळं मुंबईचं जीवन. पण त्याची मला वाटतं कुठेतरी मुंबईकरांना सवय आहे. पण मला असं वाटतं संजय गांधी नॅशनल पार्क सारखं जे ठिकाण आहे ना तर ते अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येऊ शकतं. कारण मुंबईमध्ये जे लोक राहतात स्पेशली फॅमिलीज म्हणा ज्यांना की लहान मुलं आहेत किंवा जे लांबून मुंबईला फिरायला येतात तर त्यांच्यासाठी फिरण्यासाठी ना फारच कमी जागा अवेलेबल आहे. एक राणीची बाग आता आहे थोडी फेमस झालेली आहे. पण तसंच त्याच धर्तीवरती समजा संजय गांधी नॅशनल पार्कला जर डेव्हलप करण्यात आलं तर नथिंग लाईक इट. किंवा आरे कॉलनीमध्ये पण असा काहीसा प्रोजेक्ट आपल्याला करता येईल म्हणजे एखादा थीम पार्क वगैरे. ओके सो इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर संजय गांधी नॅशनल पार्कला जात आहे तर पाण्याशी खेळू नका, पाण्यापासून जरा लांबच राहा आणि जेवढं एन्जॉय करायचं तेवढं करा. आणि तुमचा जरा काही एक्सपिरियन्स असेल तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.